नमस्कार, मी वसंत वंदावने संगमनेर। एका विशेष चर्चेसाठी या ठिकाणी मी आपणासमोर मुद्दाम आलो आहे। त्याचं कारण असं आहे की 26 मे 2024 रोजी आमच्या लिनियर फिल्म्स या संस्थेने पुरुष नर्तक लावणी महोत्सव याचं आयोजन केलेलं आहे आणि खूप प्रश्न विचारले गेले मित्रांकडनं, अनेक फोन आले महाराष्ट्रातून की हा नेमका काय प्रकार आहे। तर त्याचं स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचं वाटलं मला। लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि लावणीचे अनेक प्रकार आहे। शायरी लावणी असेल, फडाची लावणी असेल किंवा बैठकीची लावणी असेल, सवाल जवाब हा त्यातलाच एक प्रकार आहे। पठ्ठे बापराव असतील, आनंद फंदी असतील, प्रभाकर असतील, जगदीश खेबूडकर, अगदी अलीकडे बाबासाहेब सौदागर, अशी सगळी मंडळी लावणी या क्षेत्रामध्ये लेखन करत आहेत। आणि आपण सिनेमात बघितलं किंवा रंगमंचावर जरी बघितलं तरी स्त्रियाच लावणी नाचताना दिसतात, कारण लावणीमध्ये अपेक्षित असतं की एक लावण्य असावं, सौंदर्य असावं, अदाकारी असावी, पदलालित्य असावं आणि हे सगळं स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं। परंतु अलीकडे मात्र अनेक पुरुष कलावंत असे आहेत, पुरुष नर्तक असे आहेत की जे स्त्रियांच्या तुडीची लावणी नजाकतेनं सादर करतात असं लक्षात आलं। आणि मग अशा काही मित्रांशी मी बोलत असताना हेही लक्षात आलं की त्यांना संधी मिळत नाही, आणि संधी जरी मिळाली आणि ते स्त्रीवेशात लावणी सादर करायला लागले, नृत्य करायला लागले, तरी मग अगदी जवळचे मित्र देखील त्यांच्याकडे वेगळ्याच भावनेनं पाहतात की अरे हा नेमकी काय प्रकार आहे, हा पुरुष असून बायकांसारखं नाच करतो, नृत्य करतो, पायात घुंगरं बांधतो। परंतु शेवटी लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती एक कला आहे। लावणीमध्ये कुठेही अश्लीलता नाही आणि लावणीमध्ये नखशिखांत अंगावर कपडे घालून ते नृत्य केलं जातं। आणि परंपरेनं जरी स्त्रिया नाचत असल्या तरी तमाशात प्रधान लावणी असल्यामुळे स्त्रियांना ते नृत्य बघायला, तो कार्यक्रम बघायला मनाई असायची असं म्हणायला हरकत नाही। अलीकडे स्त्रियाही जायला लागलेल्या आहेत। सुरेखा पुणेकर सारख्या नर्तकीनं बैठकीची लावणी खास स्त्रियांसाठी स्वतंत्र कार्यक्रम केले आणि मग त्याच्यातून रघुवीर खेडकर असतील, कांताबाई सातारकर असतील, आमच्या संगमनेरच्या संगमनेरकर असतील, तर ह्या सगळ्या लोकांनी त्या लावणीला अतिशय प्रतिष्ठा अशी मिळवून दिली। अगदी पहिली आमच्या संगमनेरची नर्तकी किंवा जिनं तमाशात पहिल्यांदा काम केलं त्या पावळा असतील, या सगळ्यांची एक मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा स्त्रियांकडून आता पुरुषांकडे थोडीशी संक्रमित झाल्यासारखी दिसते। आणि म्हणून स्त्रियांना संधी तर भरपूर मिळतेच आहे लावणीमध्ये, परंतु पुरुषांनाही संधी मिळावी असा एक विचार आला। हा विचार यायचं कारण असं की सातत्यानं काहीतरी वेगळा आणि नवीन उपक्रम करायचा। लिनियर फिल्मच्या माध्यमातून गेली आम्ही 40 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहोत। राज्यनाट्य स्पर्धेची नाटकं असतील, सामाजिक प्रबोधन करणारी नाटकं असतील, गणेशोत्सवामध्ये करमणूक प्रधान नाटकं असतील, ही संग्राम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करत आलो। अनेक बक्षिसंही मिळवली, नंतर तंत्र बदललं, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, मग शॉर्ट फिल्म्स आल्या आणि रील्स आले, टिकटॉक आल्या, या सगळ्यातून हे सगळं तंत्रज्ञान लिनियर फिल्मनं अवगत केलं। मग त्याच्यातून बंदीशाळा नावाची एक 4-5 पुरस्कार मिळालेली मालिका तयार झाली की ज्या विषयावर, जेलसारख्या विषयावर कोणी लक्ष आत्तापर्यंत घातलं नव्हतं, त्या विषयावर देखील आम्ही मालिका केली। अनेक छोट्या मोठ्या मालिका केल्या, अनेक शॉर्ट फिल्म्स केल्या, त्यांना राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय देखील आणि देशपातळीवर अनेक बक्षिसं मिळाली। एकंदरीत आमचं हे लिनियर फिल्मचं जे सगळं बंधावणे कुटुंब आहे, मिसेस वंदना असतील, कांचन कुमार असेल, आमच्या रूपाली असतील, सिनेमा क्षेत्रात फार मोठं काम करतायत आणि सातत्यानं वेगळं काम करण्याचा प्रयत्न आमचा असतो। संगमनेरमध्ये या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त काम करणारी ही लिनियर फिल्म ही संस्था आहे आणि त्याच्यामुळे त्या संस्थेच्या माध्यमातून काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून हा पुरुष नर्तकांचा लावणी महोत्सव आणि स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। त्यासाठी भरघोस बक्षिसं देखील आहेत, संगमनेरच्या अनेक दात्यांनी त्यासाठी मदतही केलेली आहे आणि हा कार्यक्रम आता सादर होतो आहे 26 मे 2024 रोजी संगमनेरला अमृता लॉन्स म्हणून जे आहे संगमनेर शहरापासून जवळच 5 किलोमीटरवर तिथे। आणि आम्ही महाराष्ट्रातून सगळ्यांना यासाठी निमंत्रित केलं होतं। 52 स्पर्धकांनी
त्यासाठी आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं. पण 52 स्पर्धकांचा कार्यक्रम घ्यायचं म्हटला तर 2-3 दिवस घ्यायचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तो यशस्वी कसा होतो आहे या संदर्भातही शासंक होतो आम्ही. परंतु मग नंतर काही व्हिडिओ मागवले आणि त्या व्हिडिओतून स्क्रुटिनी करून निवड करून 20 लोक नर्तकांची निवड त्यासाठी केलेली आहे. आणि या सगळ्या 20 नर्तकांना की जे काही त्यातले परदेशात पण काहींनी नृत्य केलेले असे कलावंत आहेत या सगळ्यांना बघण्याची संधी आता संगमनेरच्या रंगमंचावर अमृत लॉन्समध्ये 26 मे 2024 आपल्याला बघायला मिळणार आहे. 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि विद्यापीठातील या क्षेत्रातले लोककलेंचे अभ्यासक तज्ज्ञ असे परीक्षक त्यासाठी आपण हे केलेले आहेत. हा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या सर्वांचं त्यासाठी स्वागत आहे. मी आता तुमची वाट बघतो आहे अमृत लॉन्सला संगमनेर येथे 26 मे 2024. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी 9 वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्तमंदिर रोड कचेरी परिसर अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.